बिग भावाच्या घरात चाललोय खरी. बिग भाऊ, बिग बॉस, हां त्याच्या घरात चाललोय खरी, पण तिथं गेल्यावर काय होणार आहे मला माहिती नाही. कारण बघा की आता आपण रेग्युलरच्याच आयुष्यामध्ये काय काय करत असतो, म्हणजे मित्रमैत्रिणींना भेटणं, खाणं पिणं, सगळ्यात महत्वाचं फोन, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, सगळं सगळं ठेवचत असते, सगळ्यांना ठेवचत असते, चांगले चांगले फोटो काढत असते, सगळ्यात महत्वाचं रील करत असते, 30 मिनिट, 30 मिनिटाचं नाही 30 सेकंदाचं करत असते, आणि हे काहीच करायला येणार नाही. हा म्हणजे ही चांगली गोष्ट असणार आहे, सारखा कॅमेरा आमच्यावरच असणार, ही चांगली गोष्ट आहे, पण एवढी तरी चांगली गोष्ट आहे ही सारखं घरीसारखं तो तिसरा डोळा असा उघडणार आहे आणि आम्हाला बघणार आहे. तर त्याच्यामुळं पोटात गोळा आलाय, पण भारी पण वाटतंय की हां तुमच्या समोर येणार आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की हां तर तुम्ही बघितलीच आहे सिरियलमध्ये वेगवेगळ्या कॅरेक्टरमधनं मी तुम्हाला दिसली आहे, पण बिग बॉसमध्ये मी कॅरेक्टरमधनं दिसणार नाही आहे, मी सोनाली पाटील म्हणूनच दिसणार आहे. आणि मला माहिती आहे माझं वागणं तुम्हाला खूप आवडणार आहे, कारण मी तशीच वागणार आहे जशी आत्तापर्यंत वागली आहे. त्याच्यामध्ये काहीतरी असा फेकपणा नसणार आहे, नाहीतर असं काहीतरी उगाचच काहीतरी नसणार आहे. आणि मला भारी सगळ्यांची मनं जिंकायला किंवा बिग भावानं टास्क देतात की नाही रोज, ते करायला लई आवडणार आहे आणि मला हे असं आवडतंय. तर तुम्ही बिग बॉस बघा आणि 100% तुम्हाला लई आवडणार आहे, मला हे पण मी तुम्हाला सांगतो. आणि काय म्हणजे बघा, आता रोजच्या आयुष्यामध्ये आपण इतकं सगळं काय 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 करत असतोय, पण घरामध्ये 24 तास मला कॅमेराच्या समोर असणार आहे मी, आणि 24 तास कॅमेरा तिकडं गेलो की तिकडं, इकडं गेलो की इकडं, तिकडं गेलो तिकडं, आज सारखा कॅमेरा हलणार आहे. म्हणजे आता 2 मिनिटं तुमच्या समोर बोलायला लागलो आहे, तर असं व्हायला लागलं की काय काय बोलायला पाहिजे, काय काय नाही बोलायला पाहिजे. आणि आता तिथं गेल्यानंतर असं की सारखं मांडवलेल्यासारखं नुसतं हावऱ्यासारखं कॅमेरा आम्हाला सगळं असं हे करणार आहे, धरून ठेवणार आहे. आणि बिग भाऊ हाच मग काही काही डरकाळी फोडायला आदनमधनं, तर ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. तर लई भारी वाटतंय आणि तुमच्या समोर लवकर यायचंय आणि भारी वाटतंय. नमस्कार, मी सोनाली पाटील. माझा घसा गेलाय कामातनं, त्यामुळं माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येत नसेल, पण माझा हा ओरिजिनल आवाज नाही बरं का, माझा दुसरा आवाज आहे खणखणीत असा. पण आता काय आहे, जरासं पाणी बदललं आणि मग तसा जरासा त्रास झाला, बाकी व्यवस्थित आहे. मी मूळची कोल्हापूरची. आता कोल्हापूर म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की तेवढा गावरान हिसका ठसका, साधेपणा, रांगडेपणा, हे सगळं आहे माझ्यामध्ये. आणि सगळं आहे म्हणण्यापेक्षा त्या मातीचा त्या पाण्याचाच असा इफेक्ट आहे की माणूस तसाच बनतो. म्हणजे आम्ही रागानं काहीतरी म्हणू, पण त्या रागापाठीमागं लई प्रेम असते, पण ते समजणाऱ्याला समजते बरं का. आम्ही लई प्रेम करतो नाही तर डायरेक्ट भिडतो. हां पण लई भिडायला मला नाही आवडत. तसं घरात येऊन मला सगळ्यांच्याशी मनं जिंकायचे आहेत किंवा सगळ्यांना आपलंसं करायचंय. या वेळेचा सीझन मला लई भारी वेगळा करायचा. सांगू, सगळ्यात महत्वाचं मनोरंजन करायचंय. ज्या गोष्टीसाठी आम्ही कलाकार उभे असतो ती गोष्ट मला द्यायची, ती म्हणजे मनोरंजन. आणि मला असं वाटतं मी आता कॅमेरा तर 24 तास तर कॅमेरा असणार आहे, आणि आपण कंटिन्यू कसं गेलो की शूटिंगला, म्हणजे तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतोय बाकीच्या पोरा लोकांनी, तर स्क्रिप्ट असते, मग स्क्रिप्टमध्ये काय काय लिहिलं असतंय, मग ते आम्ही वाचतोय कॅरेक्टर म्हणून. पण आता हिथं आमच्याकडे काहीच नसणार आहे सोर्स, तरी सुद्धा आम्ही तो सोर्स क्रिएट करणार आणि मग तुम्हाला असं भारी भारी समोर येणार तुमच्या, म्हणजे तुमचं मनोरंजन होईल, तुम्हाला छान वाटेल, भारी वाटेल असं. तर मला तसं करायचं आहे आणि मला तसं खेळायला आवडेल. लेट जायचंय पण थेट जायचंय. तर अशी सोनाली पाटील तुमची कोल्हापूरची, तुमची पोरगी जिच्यावरती तुम्ही आत्ता लई लई प्रेम करताय आणि पहिल्यापासून प्रेम करत आलाय टिकटॉकपासनं. म्हणजे मी त्याच्यानंतर मी खूप साऱ्या सिरियल केल्या, सिरियलमध्ये दिसले तुम्हाला, म्हणजे मी एक टायटल रोल केला तुम्हाला माहिती आहे. आणि मग इंस्टाग्रामवरती मला तुम्ही लई खूप सारे असे मेसेज वगैरे टाकताय किंवा काय करताय ते मी सगळं वाचत असतोय, तुम्हाला पण माहिती आहे. आणि मग मी कधीतरी लाईव्ह येतोय तुमच्या डिमांडनुसार आणि मग मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतोय. पण ह्या वेळेला लई भारी होणार आहे असं की मी डायरेक्ट घरात जाणार आहे हो, बिग बॉसच्या, बिग भावाच्या.
हाँ भाव म्हणजे जरासं माहेरचा फील येतोय, पण आता माहेरचा फील आला म्हणून आतमध्ये गेल्यावरती कसा फील येतो काय माहिती नाही, कारण माहेर आता येणारी माणसं पण तशी पाहिजेत नाही का म्हणजे तशीच असावीत, आणि जरी वेगळी असलीत की नाही तरी सुद्धा मी त्यांच्या बरोबर लई भारी वागन, आणि तरी पण जर खोकला तर त्याला फेकायला तर पाहिजे हाय का नाही असं, पण भारी लोकांच्या बरोबर भारी वागूया, लई भिडणाऱ्या लोकांना लई भारी समजावून सांगायचा प्रयत्न करूया, असं काहीतरी जरासं वेगळं तंत्र वापरूया कारण मला असं वाटतं म्हणून. तर अशी तुमची सोनाली लई भारी खेळायला बिग बॉसच्या घरात उतरायला गेली, तेव्हा बघायचं आणि मग सांगायचं कसं आणि काय, कोल्हापुरी हिसका, लेट जाऊ पण थेट जाऊ हो, हाय का नाही. बिग भावाच्या घरात जायचंय, मग नटायला नको वे, चांगलं तर दिसायला पाहिजे की जरा मेकअपची शेकअपची जरा तयारी करायला लागलोय, तर काय काय घ्यायचंय, लॉलीस्टिक पाहिजे अशा पद्धतीने माझी वॅनिटी तयार झालेली आहे यो. बिग बॉस मध्ये चालली खरी, पण कुठली कपडे घेऊन जायचं ते काहीच कळना झाले, सगळे कपडे काढले काही कळना झाले, हा ड्रेस घालून जाओ का कुठला घेऊन जाओ. हा हा धर, सगळा पसारा मांडून ठेवल्यास हा घे. अगं हा अजून धर. अगं मम्मी हा ड्रेस घातलाय, असं दे घातला तरी घे, आणि काय सगळा पसारा आवड आवड चालेल, मला झाडू मारायचंय. काय समजा ना झालंय, काय सुचना झालंय, कधी तयारी होणार आहे माझी. तुम्हाला सांगू, मी बिग बॉसची तयारी करते खरी, पण मला नाही वाटत माझ्या लग्नात सुद्धा मी एवढी तयारी करेन, कारण माझी नुसती शॉपिंग, माझे फोन कॉल आणि माझं काय काय कसं झालंय असं सगळं झालंय, कळेना झालंय काय, आणि कधी होणार आहे माझी शॉप, कधी होणार आहे माझी शॉपिंग. हा जशी जवळ तारीख येईल तशा पद्धतीने असं व्हायला लागले मला,
धडधड धडधड वाटायला लागले. माहिती नाही पण अजून खूप काम बाकी आहे आणि खूप काम बाकी आहे त्यामुळं काहीच सुचना झाले. कसं होणार आहे माझं? तुम्ही आहात ना माझ्यासोबत? मित्रांनो, बिग बॉस सीझन 3 मध्ये धमाल करण्यासाठी मी येते तुमची सोनाली पाटील आणि त्यासाठीची माझी तयारी चालू आहे आणि मला माहिती नाही आहे पण हां कपडे काही इम्पॉर्टंट नाही आहे, तो कपड्यातला माणूस महत्वाचा आहे. आणि एक सोनाली म्हणून मी ज्या पद्धतीनं गेम खेळणार आहे किंवा टास्क खेळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच मजा येणार आहे. तेव्हा अजिबात विसरायचं नाही आहे कारण सोनाली तुमची सोनाली यायला लागल्या आपल्या बिग भावाच्या घरात, बिग बॉसच्या वर. हां.